नमस्कार, मोनानेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम झंझा। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे भाजपाच्या वाटेवर असल्याची सिल्लोड शहरासह तालुका परिसरामध्ये रंगते चर्चा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी जाहीर। सिल्लोड तालुक्याचा निकाल 91.20%। भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या सिल्लोड तालुक्यातील आव्हाना येथील 4 जवानांचा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयामध्ये करण्यात आले अभिवादन। आणि सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुर्डेश्वर येथे ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरी महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने करण्यात आला आहे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवासी होणार असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत राहणार असल्याचं सूतोवाच केल्यानं सत्तार हे सुद्धा आता भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सिल्लोड तालुका परिसरात रंगत असल्याचं चित्र आहे। भाजपमध्ये जाण्याच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देत सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी थेट राहता तालुक्यातील लोणी येथे विखेंची भेट घेतली। त्यानंतर विखे पाटलांच्या शपथविधीचं सूतोवाच त्यांनी प्रसार माध्यमांसमोर केलं। त्याचबरोबर विखेंच्या सोबत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या पार्श्वभूमीवर त्यांनी 6 जून नंतर सर्व गोष्टी समोर येतील, वाट बघा असंही सांगितलं। आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळं सिल्लोड तालुक्यात सर्वत्र तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी तुर्तास 6 जून नंतरच सत्तार कोणती राजकीय भूमिका घेतात हे कळणार आहे। त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचे वारे तालुक्यात वाहू लागले असले तरी भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे। हिंदुत्व याच मुद्द्यावर मागील 2 विधानसभा भाजपने येथे लढल्या, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही। 2 सिल्लोड विधानसभेच्या जागेचा भाजपकडून बळी दिले गेल्याची चर्चाही तालुक्यात नेहमीच सुरू होती। सत्तार भाजपच्या डेऱ्यात दाखल झाले तर पुढे काय याचं विचारमंथन तालुक्यातील भाजप नेते व कार्यकर्ते सध्या तरी करत असल्याचं चित्र आहे। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून सिल्लोड तालुक्याचा निकाल 91% एवढा लागलाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला असून सिल्लोड तालुक्याचा निकाल 91.20% लागलाय। सिल्लोड तालुक्यातून 5,998 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 3,757 मुले तर 2,161 मुली परीक्षेला बसल्या होत्या। त्यापैकी 5,397 विद्यार्थी पास झाले आहे। शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा निकाल 81.3%, रामकृष्ण महाविद्यालय 86.41%, मौलाना झोहर उर्दू महाविद्यालय 96.46%, नॅशनल उर्दू महाविद्यालय 83.20% असा निकाल लागलाय। तालुक्यातील जोगेश्वरी महाविद्यालयाचा तालुक्यात प्रथम म्हणजेच 98.54% निकाल लागलाय, तर मुर्डेश्वर महाविद्यालयाचा द्वितीय म्हणजेच 98.22% निकाल लागलाय। प्रगती महाविद्यालय तृतीय 98.60% निकाल लागलाय। निकालानंतर दुसऱ्या दिवसापासूनच गुण पडताळणी आणि छायांकित प्रतीसाठी अर्ज करता येणार आहे। ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सिल्लोड शहरातील विविध संगणक प्रशिक्षण केंद्रावर विद्यार्थ्यांनी मंगळवार रोजी मोठी गर्दी केली होती। संगणक केंद्र चालकाकडून यंदा मोफत निकाल पाहून देण्यात येत होता। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। भारतीय सैन्य दलामध्ये देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या सिल्लोड तालुक्यातील आव्हाना येथील 4 जवानांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील 4 वीर जवान हे सेवानिवृत्त होऊन आपल्या गावी परत आले, या निमित्तानं ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करून सत्कार करण्यात आला। आव्हाना येथील वीर जवान विष्णू म्हस्के, दत्तू गावंडे, विजय औटी आणि नामदेव पांढरे हे जवान आपली देशसेवा करत सेवानिवृत्त होऊन आपल्या गावी परतले। या वीर जवानांना ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम ढोलताशांच्या गजरामध्ये गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली। भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणा देत मिरवणुकीचा समारोप होऊन सर्वजण ग्रामपंचायतीसमोर एकत्र जमा झाले व सर्वप्रथम आव्हाण्याचे भूमिपुत्र जे 2013 साली वीरमरण पावले होते अशोक म्हस्के यांना श्रद्धांजली वाहण्यात आली।
नंतर या सेवानिवृत्त वीर जवानांना गावातील आत्मानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक व वीर जवानांना शालेय जीवनापासून मार्गदर्शक ठरलेले श्री जाधव, आव्हाण्याचे सरपंच रमेश सरोदे, माजी सरपंच सत्तार सेठ, माजी सभापती भानुदास सरोदे, पंचायत समिती सदस्य विनोद गावंडे आदींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी मुक्तार बागवान, आव्हाना. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आलं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सिल्लोड येथे अभिवादन करण्यात आलं. सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी राजरत्न निकम, आर एफ पठाण, रतनकुमार ढोबाळ, फहीम पठाण, संजय शिंदे, एस एल गोराडे, देविदास शिंदे, शेख शमीम, दादाराव गावंडे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी संतोष लहाणे, वृत्तदर्शन. सिल्लोड येथील ईशा संदीप पाटणी या विद्यार्थिनीनं जबलपूर येथील ज्ञानोदय विद्यामंदिर येथे 10वीचं शिक्षण पूर्ण करत 91% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे. दरम्यान ईशाला गायन आणि संगीत कलेची आवड असून याच क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची तिची अपेक्षा आहे. पाहूया तिने गायलेलं एक देशभक्तीपर गीत. सभी दर्शकों को मेरा जय जिनेन. मैं ईशा पाटनी जबलपुर प्रतिभा स्थली की एक छात्रा हूँ और यहाँ मैं आप लोगों के सामने एक देशभक्ति गीत बजाकर दिखाना चाहती हूँ. सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुर्डेश्वर येथे ब्रह्मलीन परमपूजनीय बालयोगी काशीगिरी महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं 3 ते 5 जून दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुर्डेश्वर केळगाव महादेव मंदिर देवस्थान पीठाचे ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरी महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन ओंकारगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3 जून ते 5 जून दरम्यान करण्यात आलं आहे. या निमित्तानं या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कीर्तनकार हरिभक्त परायण काकड गुरुजी तळेगाव, हरिभक्त परायण उमेश महाराज दास्रते आळंदी, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज आपेगाव यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मराठवाडा, विदर्भ व खानदेशातून ब्रह्मलीन परमपूजनीय बालिगी काशीगिरी महाराज यांचे शिष्य व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचं मुर्डेश्वर संस्थानाच्या वतीने सांगण्यात आलंय. वृत्तप्रतिनिधी गणेश शेळके, कासोद. शेवटी पुन्हा एकदा ऐकणं आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे भाजपाच्या वाटेवर असल्याची सिल्लोड शहरासह तालुका परिसरामध्ये रंगते चर्चा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी जाहीर. सिल्लोड तालुक्याचा निकाल 91.20%. भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या सिल्लोड तालुक्यातील आव्हाना येथील 4 जवानांचा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयामध्ये करण्यात आले अभिवादन। आणि सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुर्डेश्वर येथे ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरी महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने करण्यात आला आहे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।